इयत्ता दहावी गणित भाग दोन पाहणार आहोत हे प्रमेय असा आहे की तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाच्या चे गुणोत्तरा एवढे असते या उदाहरणामध्ये रेख ए पी समांतर रेख बी क्यू समांतर सी आर दिलेला आहे त्याचबरोबर ए बी बरोबर बारा सेंटीमीटर दिलेला आहे बी सी बरोबर आठ सेंटीमीटर दिलेला आहे पी क्यू नऊ सेंटीमीटर दिलेला आहे आणि क्यू आर ची लांबी विचारलेली आहे आपण प्रमेयामध्ये म्हटल्याप्रमाणे ह्या तीन समांतर रेषा आहेत आणि ह्या दोन छेदिका आहेत त्याच्यावरचे ए बी आणि बी सी हे अंतरछेद आहेत आणि पी क्यू आणि क्यू आर हे आंतरछेद आहेत या छेदिकेवरचे तर प्रमेयानुसार ए बी छेद बी सी हे गुणोत्तर पी क्यू छेद क्यू आर एवढं असतं त्यामुळं आपण इथं तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म मांडणार आहोत ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर हे कायम लक्षात ठेवायचं की आपण या बाजूनच सुरुवात केली ए बी छेद बी सी बरोबर तर याच बाजूने सुरुवात करायची पी क्यू छेद क्यू आर तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म ए बी या ठिकाणी दिलेला आहे बारा बी सी ची लांबी दिलेली आठ सेंटीमीटर पी क्यू आहे नऊ सेंटीमीटर आणि क्यू आर काढायला सांगलेला आहे आपण तिरकस गुणाकार करणार आहोत म्हणजे बारा गुणिले क्यू आर बरोबर आठ गुणिले नऊ हे बारा बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर हे गुणिले तिकडे आल्यानंतर भागिले होणार आहेत म्हणजेच क्यू आर बरोबर आठ गुणिले नऊ छेद बारा ह्या नऊला आणि बाराला तिन्न भाग जातो तीन त्रिक नऊ तिन्ही छोक बारा आणि हे चार एके चार आणि चार दोन्ही आठ त्यामुळं क्यू आर बरोबर दोन गुणिले तीन राहिलेला आहे आणि हा गुणाकार क्यू आर बरोबर येणार आहे सहा सेंटीमीटर यानंतर आणखीन एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत आकृतीमध्ये पी क्यू समांतर रेख ए बी समांतर रेख एस आर जर पी ए बरोबर दोन पॉईंट चार AS बरोबर चार पॉईंट आठ क्यू बरोबर दोन पॉईंट दोन तर बी आर ची लांबी विचारलेली आहे या उदाहरणामध्ये सुद्धा ह्या तीन समांतर रेषा आहेत ह्या दोन छेदिका आहेत त्याचे हे अंतरछेद आहेत PA, AS, QB आणि बी आर हे दोन अंतरछेदांचं गुणोत्तर ह्या दोन अंतरछेदांच्या गुणोत्तर एवढं असतं त्यामुळं आपण मांडणार आहोत पी ए छेद एस बरोबर क्यू बी छेद बी आर कारण आहे तीन समांतर रेषांच्या अंतरछेदाचा गुणधर्म पी ए दिलेला आहे दोन पॉइंट चार एस दिलेला आहे चार पॉईंट आठ बरोबर क्यूबी दिलेला आहे दोन पॉईंट दोन आणि बी बियारची लांबी विचारलेली आहे इथंसुद्धा आपण तिरकस गुणाकार करणार आहोत दोन पॉईंट चार गुणिले आर बरोबर चार पॉईंट आठ गुणिले दोन पॉईंट दोन दोन पॉईंट चार इकडून आल्यानंतर इकडं बरोबर चिन्हाच्या आल्यानंतर भागीले होणार आहेत म्हणून बी आर बरोबर चार पॉईंट आठ गुणिले दोन पॉइंट दोन छेद दोन पॉइंट चार आता हा भागाकार आपल्याला सरळ करता येतो कारण दशाहून चिन्हानंतर एक एकच अंक आहेत म्हणजे आपण ह्याला दहा न गुंडलं आणि ह्याला दहा न गुणलं तर हे चोवीस होणार आहेत आणि हे अठ्ठेचाळीस होणार आहेत अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं आपण गुंडलं दहा गुणिले दहा तर हे चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणजे चोवीस एके चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणजेच बी आर बरोबर दोन गुणिले दोन पॉईंट दोन बी आर बरोबर दोन गुणिले दोन पॉईंट दोन म्हणजेच चार पॉईंट चार एकक इतकं उत्तर येणार आहे याचप्रमाणे या प्रकरणातील काही व्हिडिओ आपण पाहू शकाल त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्रिकोणमिती नववी दहावीसाठी भौमितिक रचना नववी दहावीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची उदाहरणं आणि त्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ते जरूर पाहावेत थँक्यू